यांच्यामध्ये बसून केले गेले. दोन मिनिटं सामना थांबवायचा पंच विनंती असेल. चला धन्यवाद या ठिकाणी भाटोगरांच्या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. हॅलो सर बंद करा. हॅलो सर बंद करा. हॅलो सर बंद करा. हा फायनल चालू झाले, जस्ट आता चालू होते. आमचे मार्गदर्शक आमच्या पाठीमागे नेहमीच खंबीरपणे उभे असणारे आदरणीय अजय शेठ बिरवडकर साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आपण पाहतोय. सर आपलं मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. दरम्यान या ठिकाणी जाऊया ओटू सरी. या ठिकाणी मान्यवरांची उपस्थिती आपण या ठिकाणी बघतोय आणि सर्व मान्यवरांचं पुनश एकदा शब्द सुमन आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहोत. माझ्याकडे जात असताना इथे बघा आपण पाहतोय अत्र बॉटम हँडचा चांगला उपयोग केला होता. तिथे चांगला या ठिकाणी अलोंग द कार्पेट एक सिंगल धाव मिळते. चांगला क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. अंतिम मुकाबल्यामध्ये जाऊन पोहोचलेला आहात. पहिला चेंडू ज्यावेळेला शुभम यानं मध्ये या मॅच मध्ये टाकला जिथे दीपक सारखा खेळाडू तिथं त्या दीपकला खऱ्या अर्थाने विजवलं आणि मैदानाच्या बाहेर मात्र पाठवलंय. वॉट अ गोलंदाजी. कालच्या दिवसामध्ये अंतिम फेरीसाठी क्वालिफाय होणारा संघ काल काही कृपा तिसे हा संघ या मॅच मध्ये खेळतोय. ओ फुलन लाईनचा चेंडू आहे. पंचांकडे अपील केली जाते. पंच काय सांगतील इथे मात्र बघा पंच प्रभावित नाहीये. डॉट बॉल येतोय. बिंदी चेंडू या ठिकाणी टाकला जातोय. इथे शून्यातून तुम्हाला साम्राज्य उभं करावं लागेल या मॅच मध्ये. म्हणून शून्यात जन्मलो आम्ही शून्यात वाढलो ही शून्याचे करून मंथन नक्कीच मिळवू काही. शून्य दिले आम्ही जगाला किंमत नव्हती जयाला पसवा एकाच्या बाजूला लाख करी नगव्याला अरे सागर होऊ कधी शून्यात जन्मलो आम्ही शून्यात वाढलो ही. या ठिकाणी आपण पाहताय तर ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना चेंडू अडवेल फेकेल या ठिकाणी यष्टी रक्षकांच्या हातामध्ये. तोपर्यंत अतिशय वेगानं या ठिकाणी आपण पाहताय दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चांगलं पॉझिटिव्ह क्रिकेट या ठिकाणी खेळलं जात आहे. स्कोर कार्डचा विचार करूया तर धावा मात्र धावफलकावरती जाऊन पोहोचलेत 3 या आकड्यावरती. पहिले षटक प्रगतीपथावरती या ठिकाणी चालू असताना समोर जवूर आहे. आडव्या बॅटने काहीच आहे. पुन्हा एकदा विकेट टेकिंग डिलिव्हरी होती. डॉट बॉल येतोय. व्हॉट अ गोलंदाजी आपण पाहताय. जबरदस्त या ठिकाणी आपण पाहतोय प्रात्यक्षिक गोलंदाजीचं सादर करत असताना गोलंदाज शुभम यांना आपण पाहताय. तर शेवटचा एक चेंडू या षटकातील आपण पाहत आहात.
गोलंदाजी या ठिकाणी संघर्ष तुम्हाला करावा लागेल. हासिल उनी को होती है मंजिले जिनके सपनो में जान होती है, पंखो से कुछ नहीं होता मेरे दोस्तों, हौसलो से उडान होती है. हे सांगण्याचा प्रयत्न गोलंदाज शुभम यांनी देखील केलाय. स्टेप आउट केलेत. इथे आपण पाहतोय लॉन्ग ऑन आणि लॉन्ग ऑफच्या मधोमध चेंडूला ठोकलाय. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. षटकाचा खेळ संपत असताना धावसंख्या जाऊन पोहोचले. बॅटिंग करणारा संघ लाटवणी या संघाची परिस्थिती 7-1 आडू बाद झालाय. एका षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. या चमचमत्या ट्रॉफीचं जर तुम्हाला मानकरी ठरायचं आहे तर इथे ही मॅच अंतिम मुकाबला जिंकणं गरजेचं आहे. कोण कोरणार या चमचमत्या ट्रॉफीवरती सोनेरी अक्षरानं नाव? आपण मित्रांनो पाहताय नऊ तरुण मित्रमंडळ दयाळ काजरकोण यांच्या माध्यमातून राधाकृष्ण चषक 2024 पर्व दुसरं. आणि या पर्व दुसऱ्यामध्ये या चमचमत्या ट्रॉफीचा कोणता संघ मानकरी ठरेल येत्या 4 षटकानंतरला तुम्हाला समजेल. नवीन गोलंदाज नानू ओव्हर द विकेट साठी तयार आहेत. ओ शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी आहे, तिथे स्क्वेअर कट खेळले. चेंडू आणि क्षेत्ररक्षक रेस लागले. चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल त्याच्या अगोदर या ठिकाणी आपण पाहताय तर 2 धावे या ठिकाणी कम्प्लीट केल्या जात आहेत. मित्रांनो नक्कीच क्रिकेटसाठी एक कविता सादर करेन. अफाट एशा मैदानी तू एशो वेळोवेळी, धाव तुझे येताच जमविशी अफुलखेई, काळ करीब गोलंदाजी संकट चेंडू फेकी, भोवताली तव झेल गावा या जो तो फासे टाकी, मागे टपला यष्टी रक्षक तुझा उदळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव, चतुर आणि सावध जो तो इथे सरंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. या ठिकाणी आपण पाहताय तर नानूची गोलंदाजी चांगली चालली आहे. इथे पुन्हा एकदा आपण पाहतोय विंदी चेंडू टाकला जातो, बॅटर्सना थांबवण्याचं काम केलं जात आहे. इथे मोठमोठे स्ट्रोक तुम्हाला खेळावे लागतील, अन्यथा प्रतिस्पर्धी संघ बलाढ्य आहे. जिथे तुषार सारखे खेळाडू आहेत, बॅक टू बॉल खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र खेळाडू बाद होतोय. खेळाडू मात्र वाद झालेला आहे. माझाच घात गेला माझ्याच माणसाने, आठे कुठेच नव्हते दगा दिला फुलानी, गाफील राहिलो मी नेमका त्या क्षणाला, पाठीत खंजीर गुपसला माझ्याच माणसाने. खेळाडू बाद झालाय. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. लाइट्स ऑफ करा, लाइट्स ऑफ करा. तर नक्की या ठिकाणी आपण क्रमांक 4 वरती आरबाजाने खेळताना पाहताय. तर या शेवटच्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. काय गोलंदाजी आपण नानू यांच्या माध्यमातून पाहताय. ओ यावेळेला ठोकण्याचा प्रयत्न, सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक आहे. हे भाई तुने क्या किया, चेंडू पकडणं गरजेचं आहे. हे छोटे छोटे चान्सेस तुम्हाला कन्वर्ट करावे लागतील. एक एक धाव तुम्हाला खूप महत्वपूर्ण असते. आपण म्हणतो ना की लोकशाहीमध्ये एका मताला, क्रिकेटमध्ये आपण पाहायला गेलं तर परीक्षेमध्ये एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला खूप महत्व असतं. आज एक एक धाव तुम्हाला वाचवावी लागेल या क्रिकेटमध्ये. प्रत्येक आपण पाहायला गेलं कोणत्याच खेळाडूला तुम्ही कमजोर समजू शकत नाही मित्रांनो, कारण का 5 रुपयाचा पेन 5 करोड रुपयाचा चेक देखील लिहून टाकत असतो. आज इथे पुन्हा एकदा बिंदी चेंडू होते, डॉट बॉल आलाय. वॉट अ गोलंदाजी आपण पाहताय. नानू या ठिकाणी हवी पडलाय गोलंदाजांवरती, बांधून ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. शेवटचा एक चेंडू या हाफ इनिंगचा आपण पाहतोय. या एका चेंडूवरती आपण पाहायला गेलं मोठा स्ट्रोक येईल का. 11 धावा फलकावरती या ठिकाणच्या जोडल्या गेल्यात. ओ स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि तो सांगण्याचा प्रयत्न करतो येतो मैरे दायात का केले. आणि एका हाताने चेंडू पकडला, धावची झाला खेळू. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या या ठिकाणी जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावरती. तर जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. कालकाई कृपा तिसे या संघाला. मी घेईन छोटीशी विश्रांती आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील चेंजेस पाहायला मिळतील. मायक्रोफोन वरती माझे गुरुवर्य आदरणीय शिरसागर सर तुमच्या समोर या ठिकाणी जोडले जात आहेत. थँक्यू व्हेरी मच. त्याच्या आधी ऐकून डीजीवरती एक मधुर संगीत. बॅटिंग करणारा संघ, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती होती आपण लाईन मध्ये यायचं होतं. Thank you.
अंतिम सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यांचा जर आशीर्वाद आमच्या पाठीमागे असेल तर नक्कीच दरवर्षी याहीपेक्षा एक भव्य स्पर्धा आम्ही इथे आयोजित करू शकतो. आणि अर्थातच आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी ते आज हजर ठेवून इथे उपस्थित राहिलेले आहे. आपण पाहिलं तर विजय लक्ष बघितलं विजय लक्ष असेल 12 धावा प्रथम फलंदाजी करताना बनवल्या. आणि त्यानंतर आता आपण पाहतोय काल काही कृपा तिसरे संघाचा बाहुबली नानो आपल्याला पाहायला भेटेल. आणि त्याचबरोबर त्याच्या साथीने अर्थातच स्ट्राईक वरती खेळेल तुषार असेल. तुषार आणि नानूने कालच्या दिवसामध्ये जबरदस्त खेळ सादर केला. हीच जोडी ज्याने कालच्या दिवसामध्ये विस्फोटक बॅटिंग आणि दर्जेदार गोलंदाजी करत आपल्या संघाला अगदी फायनल पर्यंत पोहोचवलंय. दरम्यान तोच तुषार स्ट्राईक वरती खेळतोय. गोलंदाजी मार्क वरती जहूर आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट मारा करताना या षटकातला पहिलाच बॉल भिरकावला ऑफ साईडला कवरला क्षेत्ररक्षकाला मिस फील्ड होते. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. भगवान कभी देता है चप्पर फाड़ के देता है. यहाँ काल का कृपा से एकीकडे खेळ चालू का तर दुसरीकडे नाटव ना मंडत तालुक्याचा संघ आहे. पहिल्याच बॉलची चौकार तिथे तुषारने आपला इरादा स्पष्ट केलाय. काय सामना रंगला जातोय. व्हॉट अ मॅच. अजून देखील संभवता इथे जर एक विकेट टेकिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली तर सामन्यामध्ये ट्विस्ट येऊ शकेल. ज्या पद्धतीने आपण बघितलं होतं की लाटवन संघाचा फलंदाज जो दीपक पहिल्याच बॉलवरती बाद झाला आणि सामन्याला अनपेक्षित रित्या कलाटणी देखील मिळाली. एवढ्या जवळ पुन्हा एकदा सज्ज होते ओवर द विकेट मारा करण्यासाठी. ओ हा चेंडू सुरेख टाकला जातोय. बॉटम एंडचा चांगला वापर केला जातोय. सिली मिड ऑफ लक्ष रक्षक तैनात आहे. एक धाव कम्प्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठी देखील धावण्याचा प्रयत्न होणार नाहीये. आणि एका धावेच्या माध्यमातून धाव संख्या आता पोहोचले 5 या आकड्यावरती. एकीकडे लाटवन दुसरीकडे तिसे. हारकर जीतने वालो को बाजीगर कहते हराकर जीतने वालो को सिकंदर. आज जर सिकंदर बनायचं असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने इथे लढावं लागेल. तुम्हाला संघर्ष करावाच लागेल. स्ट्राईक होती नानू आहे. आणि या नानूच्या बॅट मधून देखील एक चांगला फटका पाहायला मिळतोय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पाहतो. एक धाव कम्प्लीट होईल. एकाच धावेवरती सॅटिस्फाय होत आहेत. धाव संख्या एकने पुढे सरकते. धावा झाले स्कोरवरती आपण पाहतोय 6 धावा. विजय लक्ष असेल 13 धावांचं. जर या ओव्हर मध्ये एका दुसरी विकेट मिळाली तर आणि तरच इथे लाटवनचा संघ कमबॅक करेल. बॉलर सज्ज होतोय. ओ हा बॉल देखील चांगला टाकलाय परंतु त्याहीपेक्षा दर्जेदार स्ट्रोक. चेंडू आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी. यावेळेला चौकार येतोय. जे स्वप्न बघितलं होतं त्याच स्वप्न खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात साकार होईल. लहरोसे घरकर नौका पार दी होती. कोशिश करणे वालों की हार दी होती. नन्ही चिंटी जब दाना लेकर चलती है वो चलती दीवारों पे सोबात बिसरती है. मन का विश्वास हृदय में साहस भर देता है. आखिर उसकी मेहनत कभी बेकार नहीं होती. वो कोशिश करने वालों की हार नहीं होती. सातत्याने प्रयत्न केले आणि या पर्वामध्ये चॅम्पियन बनण्याच्या दिशेने बॉल टोकला. क्षेत्ररक्षक जवळच्या खाली मोठा फटका बसतोय. तुषार दास पॅवेलियन आवश्यकता सामना जिंकण्यासाठी टीम तिसरे संघाला. यावेळेला ओव्हर द विकेट पारा करत असताना आलंग कार्पेट खेळला. एक धाव इथे कम्प्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतो आणि यस इथे दुसरे धाव देखील कम्प्लीट. धाव संख्या आता बरोबर इथे येते. 12 धावांवरती खेळतो हा संघ. षटक क्रमांक 1 खेळ देखील संपलाय. 6 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. डोळ्याचं पारणं फेडणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कालच्या पासून सुरू झालेला क्रिकेटचा फेस्टिवल आजच्या अंतिम चरणामध्ये येऊन दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक संघाने संघर्ष केला. प्रत्येक संघाने प्रचंड मेहनत घेतली.
तुम्ही खऱ्या अर्थानं जर मेहनत घेतली, संघर्ष केला तर तुम्हाला यश मिळतं. याच खऱ्या अर्थानं इथे तिसरे आणि लाटवन संघाने देखील दाखवून दिलंय. क्षेत्र कोणतंही असू दे, कष्टाला पर्याय नाही. एका धावेची आवश्यकता. दानुष ऐकवरती यश यावला राधाकृष्णच्या 2024 चा.